नमस्कार मित्रांनो, मी आहे गीतांजली भोईर। तुम्हा सर्वांचं माझ्या आग्री मेजवानी ह्या चॅनलमध्ये स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण बघणार आहोत कलेची फ्राय कसं बनवायचं। तर चला आपण पटापट कलेची फ्राय बनवायला सुरुवात करूया। कलेची फ्राय बनवण्याकरता मी आधी गॅस चालू करते। कढई छान अशी तापल्यावर आपण ह्यात घालूया तेल। तेल आपल्याला 2 ते 3 टेबल स्पून तेल घ्यायचं आहे। आता मी काय करते, तेल गरम झालं ना का ह्यात मी घालते कांदा। तेल आता छान गरम झालं आहे, ह्यात कांदा घालूया। एक मध्यम आकाराचा कांदा मी उभा चिरून घेतला आहे, तो घालूया ह्यात। कांदा आपण छान असा फ्राय करून घेणार आहोत। कांदा फ्राय झाला आहे, आता ह्यात घालूया आलं, लसूण, मिरची, कोथिंबीरीची हिरवी पेस्ट। ह्या पेस्टमध्ये आपण मिरची आज जास्त घालणार आहोत, कारण ह्या रेसिपीमध्ये मसाला घालायचा नाही, म्हणून आपण मिरचीचं प्रमाण थोडंसं जास्त घ्यायचं। चला तर ही पेस्ट आपण तेलात मस्त फ्राय करून घेऊया। आता आपण ह्यात घालूया हळद। हळद आपण 1 टीस्पून घ्यायची आहे। 1 टीस्पून म्हणजे 1 छोटा चमचा। आता ह्यात मीठ घालूया 1/2 टेबल स्पून। अर्धा मोठा चमचा आपण मीठ घालूया। मीठ आधीच घालते म्हणजे कलेची व्यवस्थित शिजेल लवकर। चला तर मी ही कलेची घेतली आहे 600 ग्राम। हा बघा, हा तिल आहे, हा कापायचा नाही, हा तिल आपल्याला अख्खाच ठेवायचा आहे, नाहीतर पूर्ण कलेची काली होऊन जाईल, म्हणून तिल आपण अख्खाच ठेवायचा आहे। कलेची मी 600 ग्राम घेतली आहे आणि कलेचीचे आपल्याला बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत। मी तुम्हाला दाखवण्याकरता जरा तुकडे मोठे ठेवले आहेत, म्हणजे फोटोजमध्ये ती कलेची व्यवस्थित दिसेल। तर तुम्ही त्याचे पीसेस आहेत ना बारीक करा। आणि मी त्यासोबत थोडीशी चरबीसुद्धा मागितली आहे, म्हणजे त्याला तेल चांगलं सुटतं। ही कलेची मी 1 मिनिट फ्राय केली आहे, आता ह्यावर झाकण देते आणि अर्धा तासासाठी ही कलेची मी शिजवत ठेवते लो फ्लेमवर। अर्धा तासानंतर आपण बघूया कलेजीला आपल्या छान असं पाणी सुटलं आहे। हलवून घेऊया कलेजी। आता आपण ह्यात घालूया गरम मसाला। गरम मसाला मी 1/2 टेबल स्पून घेतला आहे। त्यासोबतच आपण घालूया भाजलेल्या सुक्या खोबऱ्याची पावडर। ही पावडर मी 1/4 कप घेतली आहे, म्हणजे 1/2 कप घेतली आहे। ही पावडर सुद्धा आपण मस्त मिक्स करून घेऊया। गॅसची फ्लेम आपल्याला हाय नाही करायची, लो फ्लेमवरच आपण ही कलेची शिजवून घेणार आहोत। आता आपण झाकण देऊया आणि लो फ्लेमवर 15 मिनिटासाठी अजून शिजू द्या, कारण आपण चरबीसुद्धा घातली आहे तर चरबी शिजायला थोडीशी वेळ लागतं। चला तर 15 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता छान आपली कलेची तयार झाली आहे। कलेचीचं पाणी सुद्धा आटलं आहे, खोबरं टाकल्यामुळे ह्याचं पाणी आटलं आहे। बघा छान अशी मी मिक्स करून घेते कलेची। तिल बघा, तिल आपला छान ब्राऊन रंगाचा झाला आहे। चला तर मी आता काय करते, गॅस बंद करते। हे बघा मस्त आपली कलेची छान शिजली आहे। आता मी ह्यात कोथिंबीर घालते, बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया। चला तर आपली रेसिपी तयार आहे मित्रांनो। तर मित्रांनो, तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून कळवा। आणि जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर माझ्या व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा। आणि हो मित्रांनो, अजून जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आणि हो, माझ्या चॅनलमध्ये अजून खूप साऱ्या नवनवीन रेसिपीज आहेत, त्या तुम्ही पाहू शकता। जसं काही कोलीम कसं बनवायचं, कोलबाचे वडे, घातलेला कोलीम, अशा खूप साऱ्या रेसिपी आहेत। भाकरी कशा बनवायच्या, तांदळाच्या पोले कसे टाकायचे, आणि चिंच, वर्षभर आपण चिंच कशी साठवतो, ते मी रेसिपी टाकली आहे। तर तुम्ही मित्रांनो नक्की माझ्या चॅनलला जाऊन व्हिजिट करा आणि अशा नवनवीन रेसिपीज माझ्या चॅनलवर येत राहतील, तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ। बाय।